भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले ने आज नागपुर एयरपोर्ट पर पत्रकारों से विविध विषय पर संवाद साधा। इस दौरान पत्रकारों के सवालों के जवाब देते हुए उन्होंने कहा कि आज भाजपा के 43वां स्थापना दिन बड़े ही उत्साह के साथ मनाया गया। बीजेपी भारत की नंबर वन की पार्टी है और उसे और अच्छा बनाने के लिए सभी पदाधिकारी कार्यकर्ता आगे भी पार्टी के लिए नए जोश के साथ कार्य करेंगे। महाराष्ट्र मध्ये आम्ही घर घर चलो अभियान सुरू करणार आहोत, केला आहे। मोठ्या प्रमाणावर 3 कोटी सदस्य संख्या त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आमचा आहे। मोदीजींच्या नेतृत्वातल्या केंद्र सरकार आणि राज्यातल्या देवेंद्रजी एकनाथजीच्या सरकारमधल्या ज्या डबल इंजिन सरकारच्या योजना आहे त्याचा लाभ जनतेपर्यंत भेटला की नाही भेटला, त्या पोहोचला की नाही पोहोचला, तर उत्तमपणे गेला का नाही याचेही त्या ठिकाणी आम्ही संघटनेच्या माध्यमातून तपासणार आहोत। आणि ज्यांना अजूनही सत्तेचा जो लाभ मिळाला पाहिजे किंवा एखादी योजना केंद्र आणि राज्य सरकारने दिली आहे पण ती मिळाली नसेल त्यांना ती मिळवून देणे आणि मोठ्या प्रमाणावर जनजागरण करणे, पुढच्या काळात सरकारने अजून काय चांगलं काम केलं पाहिजे याकरता जनतेचं मत काय तेसुद्धा आम्ही घेणार आहोत। आणि त्यामुळं जनतेचं मत काय पुढच्या काळामध्ये तेसुद्धा आम्ही ऐकणार आहोत। आज जे काही मिळालं त्यामध्ये जनता काय म्हणत आहे आणि जे नाही मिळालं आणि त्यांचा हक्क आहे ते मिळवून देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आणि 3 कोटी सदस्य संख्या आम्ही त्या ठिकाणी नोंदवण्याचा प्रयत्न करणार आहोत।